ठाण्यातल्या हॅपी व्हॅली सोसायटीत राहणारे दवणे परिवारही गेल्या 31 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात. त्यांच्या घरी प्रत्येक वर्षी गणेशाची आकर्षक चांदीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. याही वर्षी त्यांनी बाप्पाची चांदीची सुबक मूर्ती बसवली आहे. त्याचबरोबर त्यांनी बाप्पासाठी पर्यावरणपूरक आरास केली. पुठ्ठ्यांपासून त्यांनी आपल्या बाप्पाला सुबक असं सिंहासन तयार केलंय. त्यात गणराज विराजमान केलेले आहेत. पुठ्ठ्यांच्या या सिंहासनाला त्यांनी लिली आणि ऑर्किडच्या फुलांनी सजवलं आहे. वाढतं प्रदूषण लक्षात घेता दवणे कुटुंबीय आपल्या बाप्पाचं विसर्जनही घरीच करतात. या गणरायाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया बोलत गणरायाचं आगमन झालेलं आहे. ठाण्यामध्ये जवळपास 2500 ते 3000 घरांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि असंच आगमन ठाण्यातील दवणे परिवाराच्या घरी झालेलं आहे. हे 3600 वर्ष आहे दवणे परिवाराचं आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजावट ह्यांनी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली हा ही कन्सेप्ट प्रत्येक वर्षी जपत असतात. त्यासाठी त्यांनी एक वेगळंच संकल्प केलेला आहे. ही जी मूर्ती आहे बाप्पाची, ती मूर्ती चांदीची मूर्ती आहे आणि प्रत्येक वर्षी हीच मूर्ती ते प्रस्थापित करतात, तिचंच आगमन करतात आणि ह्या मूर्तीचं 1.5 दिवसानंतर घरामध्येच बालदीमध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन करतात आणि पुन्हा ही मूर्ती दुसऱ्या वर्षी वापरण्यात येते. एकंदरीतच पाण्याचं प्रदूषण टाळण्याचं काम गेली 35 वर्ष दवणे परिवार करत आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जो देखावा तयार केलेला आहे, आरस तयार केलेली आहे फुलांची, ही फुलांची आरस पूर्ण कागदाच्या फुलांनी बनवलेली आहे. रंगबेरंगी अशी कागदांची फुलांची आरस बनवलेली आहे आणि या आरसमध्ये बाप्पाला विराजमान केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता का एक मूषक किंवा गजराजाचं एक प्रतीक तिथे ठेवलेलं आहे, तीही मूर्ती आहे. त्याचबरोबर तिथे बाजूला एक मूषक आहे, ती मूषकची मूर्ती ही मातीची मूर्ती आहे. त्यामुळे कुठेच प्लॅस्टिकचा वापर किंवा थर्माकॉलचा वापर ह्या पूर्ण परिवारामध्ये दिसत नाही आहे किंवा सजावटीमध्ये दिसत नाही आहे. एकंदरीतच इको फ्रेंडली बाप्पा कसा सेलिब्रेट करायचा हे दवणे परिवार नेहमी सांगत असतं प्रत्येक भाविकांना जे इथे पाया पडण्यास येतात किंवा दर्शन घेण्यासाठी येतात बाप्पाच्या. 36 वर्ष आमच्याकडे 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रथा आहे. या 1.5 दिवसातच सर्व दवणे कुटुंबीय एकत्र येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गणरायाची मनोभावे सेवा करतात. तो यावेळेस पण आम्ही कागदी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. आम्ही सगळ्या घरातले एकत्र मिळून डेकोरेशन करतो. डेकोरेशन आम्ही असं करतो जेणेकरून प्रदूषण अजिबात होऊ नये, हे पूर्ण पृथ्वीवरती हार्म होऊ शकतं म्हणून आम्ही इको फ्रेंडली करतो. आणि दरवर्षी आम्ही कागदी फुलांचं कागदीच डेकोरेशन करतो जेणेकरून मूर्ती पण चांदीची चांदीची आहे. चांदीची आहे, आम्ही विसर्जन घरातच करतो जेणेकरून अजिबात प्रदूषण होऊ नये म्हणून. दवणे परिवाराचे 36 वर्ष गेली 36 वर्ष अशा प्रकारे ते इको फ्रेंडली उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. संदीप भारती, कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.